माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। जून महिना म्हटलं की नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ। दरवर्षी बहुतांश पालक शाळेच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी आपल्या पाल्याला शाळेत सोडवण्यासाठी आवर्जून जातात, पण यावर्षी मात्र तळेगाव दाभाडे येथील बालविकास विद्यालयाच्या आडमुठे भूमिकेमुळे शेकडो पालक रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसले। शाळेने या कोरोना काळातही भरमसाठ फी वाढ केली असून फी भरली नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची लिंक न पाठवता शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले जाते। तसेच शाळा व्यवस्थापन मनमानी करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। या संदर्भात पालकांच्या मागणीचे पत्र शालेय व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले। पाहूयात या शाळेतील काही पालकांच्या प्रतिक्रिया। एकच व्यवस्थापनाला विनंती इच्छितो की व्यवस्थापनाने जो आडमुठेपणाचा निर्णय घेतलेला आहे फी वाढीचा, तो तुर्तास स्थगित करून 50% सरसकट 19, 20 आणि 21 कोरोना काळातली फी माफ करावी व आम्हाला सहकार्य करावे। आमचा एकच मुद्दा आहे, शिक्षण शिक्षणापासून मुलांना वंचित नाही ठेवू नये, कारण ऑनलाईन शाळेमध्ये लगेच त्यांनी जॉईन करून घेतला पाहिजे। फी भरली या ना भरली त्यांनी जॉईन केलंच पाहिजे, हे आमची मागणी आहे। आमच्या तळेगावमधील बालविकास शाळा ही अशी आहे की त्या व्यवस्थापन चंद्रकांत सेठे साहेब हे पॅरेंट्सला व्यवस्थित समजून न घेता ते त्यांच्या मनाने हुकमी एक्का या पद्धतीनं प्रत्येक पॅरेंट्सवरती दबाव टाकून ते जे सांगतील त्याच फीला प्रत्येक पॅरेंट्सची संमती द्यावी असं त्यांचं मत आहे। परंतु हे सर्वसामान्यांना परवडणारं नाही आहे, तरी शेटे साहेबांनी आपला हकीखोरपणा जो आहे तो थोडा कमी करून विद्यार्थ्यांना शिक्षण कसं देता येईल, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, एवढंच फक्त त्यांनी सहकार्य करावं, आमची अपेक्षा तेवढीच आहे। तर शालेय व्यवस्थापनाने पालकांना चर्चेसाठी बोलावले आणि त्यांच्याशी चर्चा न करता पोलीस प्रशासनाला बोलावून पालकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेवक अरुण माने यांनी केला। ह्या कोरोनाच्या महामारीच्या ह्याच्यामध्ये शाळा प्रशासनाने फी कमी करावी, फी वाढू नये अशा शासनाने वारंवार आदेश देऊन निदर्शने देऊन तरी देखील तळेगाव दाभाडे येथील बालविकास विद्यालय ह्या शाळेनी फी कमी न करता त्या फीमध्ये वाढ करण्यात आली। वाढ करत असताना ज्या पालकांनी फी भरलेली नाही त्या पालकांना त्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आलं। ह्या सगळ्या संदर्भामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये पालकांनी शाळेशी संपर्क साधला आणि संपर्क साधत असताना प्रिन्सिपल मॅडमशी त्यांनी चर्चा केली। त्यावेळेस त्यांनी म्हटले आमच्या हातामध्ये हा निर्णय नाही आहे, तुम्ही आमच्या ह्या शाळेच्या प्रशासन असेल त्यांच्याशी आम्ही तुमची मीटिंग करून देऊ। त्या अनुषंगाने आज सर्व पालक ह्या बालविकास विद्यालयामध्ये शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आले होते। आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोगाई आहे, आज लोकांचे कामधंदे बुडालेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांची एकच अपेक्षा आहे जी आपण फी वाढवलेली आहे ही आम्हाला परवडत नाही आहे, ती तुम्ही 50% का होईना पण कमी करावी। परंतु आज आपण पाहतोय जे पालक सगळे आपली व्याकुलतेने त्यांच्याकडे आले असताना प्रशासन तर समोर आलंच नाही, उलट प्रशासनाने ह्या पोलिसांना बोलून एक प्रकारे आमच्या पालकांवरती दहशत करण्याचा प्रयत्न ह्या शाळेच्या प्रशासनाने केलेला आहे। त्याच्यामुळे मी ह्या शाळेचा पहिल्यांदा ह्या प्रशासनाचा धिक्कार करतो आणि त्यांना मी अजूनही सांगतोय की आपण एक सगळ्या पालकांच्या वतीने विनंती करतोय की आपण सहकार्य करा। आजची परिस्थिती नाही आहे, उद्या परिस्थिती चांगली होईल, परंतु आज तुम्ही पालकांना सहकार्य करा, ते फी कमी करा, एवढीच आपण आम्ही तुम्हाला विनंती करतोय। आणि जर आपण त्याच्याकडं जर जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही तर येणारा काळ नक्कीच हा वेगळा असेल याची नोंद घ्यावी। या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांनी बोलण्यास नकार दिला, तर अध्यक्ष चंद्रकांत शेटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। या पालकांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाजने सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।